नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत है। या या आहे या लेक्चरमध्ये आपण वॉइस रॉय ऑफ इंडिया बघणार आहोत आणि इथून ही सिरीज व्हायसर ऑफ इंडियाची सुरू होते याच्या आधी आपण गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बघितलेले आहेत तर वॉइस ऑफ इंडिया बघूयात आधुनिक भारताच्या इतिहासामधला महत्त्वाचा घटक तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करायला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे फेसबुकवर आपला ग्रुप आहे तिथेही तुम्ही फॉलो करू शकता पहिली जी व्यक्ती आहे आपली लॉर्ड कॅनिंग आता लॉर्ड कॅनिंग हे पहिले वायसराय भारताचे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बरोबर कारण वायसराय हे पद जे आलं होतं ते नंतर मग सतराशे अठराशे सत्तावन्नचा जो उठाव आहे त्याच्यानंतर मग अठराशे अठ्ठावन्नचा जो ॲक्ट आहे त्याच्यानुसार वायसराय हे पद येतं तर त्याच्याकरता तेही एक महत्त्वाचं लक्षात ठेवा तोपर्यंत ही व्यक्ती ज्या पदावर होती ते पद म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया ओके अठराशे सत्तावन्नमध्ये यांनी काय काय केलेलं आहे म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असताना अठराशे सत्तावन्नमध्ये एकतर त्यांनी युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश केल्या ओके विद्यापीठांची स्थापना केली कुठं कुठं केली तर ते शहरं आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत एक कलकत्ता दुसरं जे आहे ते म्हणजे मद्रास आणि तिसरं आहे ते म्हणजे बॉम्बे ओके त्यावेळेचं बॉम्बे आताचं मुंबई सो हे तीन ठिकाणं होते कलकत्ता मद्रास बॉम्बे अठराशे सत्तावन्नमध्ये तिथं विद्यापीठं आली अठराशे सत्तावन्नमध्येच हा उठाव पण झाला होता अठराशे सत्तावन्नचा उठाव आहे हा ना तर ती एक महत्त्वाची बाब आहे आणि त्याच्यानंतर अठराशे अठ्ठावन्नमध्ये जे आहे ते क्वीन विक्टोरियास प्रोक्लेमेशन राणीचा जाहीरनामा जो होता तर अठराशे अठ्ठावन्नमध्ये क्वीन विक्टोरिया प्रोक्लेमेशन राणीचा जाहीरनामा आला होता ओके आणि या राईन राणीच्या जाहीरनाम्याने बऱ्याच गोष्टी इथं बदलून टाकल्या सो क्वीन व्हिक्टोरिया प्रोक्लेमेशन एटीन so, फिफ्टी आहे याच्याने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी घडली ती म्हणजे काय ईस्ट इंडिया कंपनीचं जे रूल होतं तर ते एंड केलं गेलं भारतामध्ये आणि ईस्ट इंडिया कंपनीचा जो सगळा काही प्रवास आहे तो इथं संपतो आणि इथून पुढं जे होतं की भारताचा जो कंट्रोल होता तो कुणाकडे गेला क्राऊनकडं गेला ईस्ट इंडिया कंपनीकडून क्राउनकडे गेला म्हणजेच काय की ब्रिटिश पार्लियामेंटकडे गेला तो प्रॉपरली म्हणजे ब्रिटिश सरकारच्या अंडर के लग इस्ट तर, ते गेलं सगळं ईस्ट इंडिया कंपनीकडून गोष्टी काढून घेण्यात आल्या त्याच्यानंतर अठराशे एकोणसाठमध्ये इंडियन पिनल कोड आलं ओके ज्याला आपण आज आय पी सी आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघता तर इंडियन इंडियन पिनल कोड जे आहे आय पी सी की धारा हा ना तर ते अठराशे एकोणसाठमध्ये आलं होतं लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळामध्ये त्याच्यानंतर दुसरी जी बाब होती ती म्हणजे काय की यांनी डॉक्टिंग ऑफ लॉक लॅब्स जे होतं म्हणजे हॅ ना डॉक्टिन ऑफ लॅब्स आपण बघितलं होतं की डॉक्टिन ऑफ लॅब्समुळे कशा पद्धतीने वेगवेगळी राब्स राज्य होती जी होती ती ब्रिटिश साम्राज्यात लॉर्ड डलॉजीनी विलीन करून घेतली होती सो खालसा पद्धती तर ती विथड्रॉ करण्यात आली तर तो एक महत्त्वाचा मुद्दा इथं आहे कारण राणीच्या जाहीरनाम्यातच ही गोष्ट होती की इथून पुढं आम्ही टेरिटोरियल जे काही एक्झर्वेशन केलं होतं की जास्तीची जमीन हडपायचा प्रयत्न तर ते बंद करू त्याच्यानंतर अठराशे एकसष्टमध्ये काउन्सिल ॲक्ट आला बघा आता हा काउन्सिल ॲक्ट जो आहे तो तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता कारण ही ॲक्टची सिरीज आपली क्लिअर झालेली आहे आणि याच्याबरोबरच दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आली होती ती म्हणजे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर ओके सो कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर म्हणजे जे काही फौजदारी गुन्हे आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यासंबंधीची प्रक्रिया जी होती कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर तीही लॉर्ड कॅनिंग बायसराय असताना झाली होती त्याच्यानंतर इन्कम टॅक्स तर, तर भारतामध्ये पहिल्यांदा इन्कम टॅक्स लावला गेला फर्स्ट टाईम ओके फर्स्ट फर्स टाईम भारतात इन्कम टॅक्स लावला गेला आणि तो लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये जो जवळपास दहा टक्के होता ओके आणि युनिफॉर्म होता म्हणजे सर्वांसाठी सारखा युनिफॉर्म ओके त्याच्यानंतर दुसरा मुद्दा हो कि 1861, जो मुद्दा होता की अठराशे एकसष्टमध्ये एटीन सिक्स्टी वन इंडियन हायकोर्ट ॲक्ट जो होता तो लागू झाला म्हणजे काय उच्च न्यायालयासंबंधीचा कायदा ओके इंडियन हायकोर्ट ॲक्ट तर ही एक बाब लक्षात ठेवायची उच्च न्यायालयासंबंधीचा कायदा अठराशे एकसष्टमध्ये लागू झाला याच काळामध्ये अठराशे साठमध्ये इंडिगो रिवोल्ट झाला होता बघा निळीचा उठाव हा ना इंडिगो रिवोल्ट जे काय रिवोल्ड किंवा याला रायड्स पण म्हटलं जातं आहे ना तर संबंधीचे इशू होते आणि हे कुठं झालं होतं हे बेंगॉलमध्ये झालं होतं हा ना नील दर्पण नाटक पण आलेलं या या आहे याच्यावर तर हे कुणी लिहिलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगावरा नील दर्पण तर एकंदरीतच लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये एवढ्या घडामोडी घडलेल्या होत्या तर ह्या सगळ्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत याच्यानंतरचं पुढचं जे कॅरेक्टर आहे ते आहे लॉर्ड एल्गिन फर्स्ट आता लॉर्ड एल्गिन फर्स्ट जो आहे तो अठराशे बासष्ट ते अठराशे त्रेसष्ट भारताचा राय होता याने एक काम केलं होतं ते म्हणजे काय की वहाबी मुवमेंट किंवा वहाबी चळवळ जी होती या वहाबी चळवळीला त्यांनी सप्रेस केलं होतं ओके म्हणजे ही चळवळ दडपण्यासाठीचे प्रयत्न जे करण्यात आले होते आणि ती दडपली वहाबी मूवमेंट जी होती ती पॅन इस्लामिक मूवमेंट होती ओके सर्वदूर एकदम एकंदर मी इस्लामशी रिलेटेड आणि एक जे काही सोशो रिलिजियस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ही वाहबी मुवमेंट वाचता तर ती लॉर्ड एल्गिनच्या काळात होती पण अठराशे बासष्टमध्ये आणि म्हणजे हा जो सगळं हे चालू होतं तर लॉर्ड एल्गिनचा कार्यकाळ अठराशे बासष्ट ते त्रेसष्ट होता परंतु एटीन सिक्स्टी टूमध्येच त्याची सडन डेथ झाली होती मग त्याच्यानंतर दोन लोकं होती ज्यांना इन्चार्ज केलं गेलं होतं या वायसरायच्या ऑफिसचं सर नेपियर आणि सर डेनिसन तर त्या लोकांनी ते कार्यकाळ पुढं नेला पुढचा जो आहे आपला सर जॉन रॉलेन्स अठराशे चौसष्ट ते अठराशे एकोणसत्तर सर जॉन लॉरेन्स जो आहे तर याचं पण एक वायसराय म्हणून योगदान महत्त्वाचं आहे अठराशे पासष्टमध्ये भूटानचं युद्ध झालं होतं बघा भूटान वॉर ओके अठराशे पासष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट की इंडो युरोपियन टेलिग्राफ जो आहे तो याच्या काळात सुरू झाला होता सर जॉन लॉरेन्सच्या इंडो युरोपियन टेलिग्राफ आता इंडो युरोपियन टेलिग्राफ जो आहे मा एक एकंदरच ह्याच्यामध्ये कराची त्याच्यानंतर पर्शिया टर्की ओके सो हे जे देश आहे टर्की आजकाल पण न्यूजमध्ये आहे भरपूर न्यूजमध्ये बघा टर्की हा ना आपण मॅप वगैरे पण बघितले त्याचे मेडिटेरियन सी सी जोडलं गेलेला देश आहे हे पण अठराशे पासष्टमध्ये झालं होतं की इंडो युरोपियन टेलिग्राफ आणि टेलिग्राफची जी सुरुवात आहे ती लॉर्ड डलहौजीने केली होती बघा अठराशे बावन्नमध्ये आपण बघितलं होतं तर पहिली टेलिग्राफची लाईन जी आहे ती कुठून कुठपर्यंत टाकली होती ती मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात त्याच्यानंतर याला ओळखलं कशासाठी जातं तर परत एकदा नॉन इंटरव्हेन्शन पॉलिसी जी होती ती अफगाणिस्तानबर बरोबर यांनी हे केली होती सो कसल्याही पद्धतीचा हस्तक्षेप जो आहे तो अफगाणिस्तान होणार अफगाणिस्तानमध्ये होणार नाही नॉन इंटरव्हेन्शन ओके सो हा एक महत्त्वाचा मुद्दा होता याच्या बाबतीमध्ये नॉन इंटरव्हेन्शन विथ अफगाणिस्तान टिपिकली अफगाणिस्तानबरोबर आणि यालाच नंतर काय म्हटलं गेलेलं आहे की मास्टरली इन ॲक्टिव्हिटी पॉलिसी तर ते एक लक्षात ठेवा म्हणजे काय की एकतर भूटान वॉर त्याच्यानंतर इंडो युरोपियन भारत ते अमेरिकेपर्यंत सॉरी युरोपपर्यंत टेलिग्राफ कराची पर्शिया टर्की अफगाणिस्तानमध्ये कसलाही हस्तक्षेप करणार नाही आणि यालाच मास्टरली इन ॲक्टिव्हिटी पॉलिसी पुढचा जो मुद्दा आहे याचा की त्यांनी याच काळामध्ये अठराशे पासष्टमध्ये हायकोर्टची स्थापना करण्यात आली होती उच्च न्यायालय कुठं कुठं हायकोर्ट आलेत बरं तर ते म्हणजे अगेन कलकत्ता त्याच्यानंतर बॉम्बे तिसरं आहे ते म्हणजे मद्रास सो या तीन ठिकाणी हायकोर्टची स्थापना करण्यात आली आता याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे की अठराशे सत्तावन्नमध्ये हेच तीन ठिकाणं होते जिथं कॅनिंगनी युनिव्हर्सिटी ओपन केल्या होत्या म्हणजे ही लक्षात ठेवायला आपल्याला सोपं आहे म्हणजे खूप तुम्हाला काही वेगळं इच्छा करावं लागत नाही ओके त्याच्यानंतर कॅनिंगने ह्या युनिव्हर्सिटीज आणल्या होत्या बघा ह्याच ठिकाणी दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की याच्या बाबतीमध्ये तो म्हणजे की याला सेव्हियर ऑफ पंजाब असं म्हटलं जातं ओके सेव्हियर ऑफ पंजाब आता खरं तर म्हणजे पंजाबचा हा ना बचावकर्ता वगैरे तुम्ही म्हणू शकता सेवियर ऑफ पंजाब असं का म्हटलं होतं तर अठराशे अडुसष्टमध्ये पंजाब टेनन्सी ॲक्ट आणला गेला होता है ना आणि एकंदरच जे काही रिफॉर्म्स पंजाबच्या बाबतीत केले गेले होते ते पॉझिटिव्ह होते सहा लाख रुपयांची ग्रांट जी होती सिक्स लाख रुपयची ग्रांट दिली गेली होती कुणाला दिली होती तर शेर अली हा शेर अली कोण आहे शेर अली जो होता तो है ना आमिर होता अफगाणिस्तानचा त्याला दिली गेली होती आमिर ऑफ अफगाणिस्तान ह ना तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे आणि दुसरं म्हणजे काय की रेल्वे ओपन झाली होती ओके तर रेल्वे कुठून कुठपर्यंत ओपन झाली होती या काळामध्ये तर थे ती अंबाला ते दिल्ली ओके अंबाला आतासुद्धा हे तर तर आहे बघा की तिथं छावणी आहे अंबाला ते दिल्ली तर ह्या काळामध्ये रेल्वे पण हे झाली होती त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचं जे आहे की इंडियन फॉरेस्ट डिपार्टमेंट वन खातं जे आहे त्याची सुरुवात ह्या व्यक्तीने करून दिली इंडियन फॉरेस्ट डिपार्टमेंट वन खातं जे आहे तर ते क्रिएट करण्यात आलं सर जॉन शोअरतर्फे दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की त्यांनी रेल्वे आणि कॅनल्स यांना एक्सपांड केलं म्हणजे याचा अजून जास्त विस्तार केला रेल्वे आणि कॅनलचा त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट काय केली होती याने की स्टेट रेल्वेजसाठी प्रोविजन करण्यासंबंधीच्या गोष्टी वर्क करायला सुरुवात केली होती स्टेट रेल्वेज आणि मग नंतर पुढं जाऊन जे काय होतं की स्टेट रेल्वेजसाठी यांनी सुरुवात केली होती ही ॲडव्होकेटेड फॉर दॅट पर्टिक्युलर थिंग आणि नंतर लॉर्ड मेयोच्या काळात मग स्टेट रेल्वे येते ओके तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता की स्टेट रेल्वेज वेगवेगळ्या वेग ठिकाणी स्टेट्समध्ये रेल्वे आणि त्या सगळ्या गोष्टी तर हे एकंदरीतच सगळं जे आहे जॉन शोअर यांच्याबद्दल महत्त्वाचं आहे आणि पुढची जी व्यक्ती आहे आपली ती आहे लॉर्ड मेयो तो तर लॉर्ड okay? so, मायो जे आहे अठराशे एकोणसत्तर ते अठराशे बहात्तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की बिगिनिंग ऑफ स्टेट रेल्वे ओके आता याच्यासाठी प्लॉट कोणी तयार करून ठेवला होता तर जॉन रॉलेन्सनी करून ठेवला होता सो बिगिनिंग ऑफ स्टेट रेल्वे स्टेट रेल्वे जी आहे ती लॉर्ड मायोच्या काळामध्ये सुरू झाली तर हा एक मोठा सिग्निफिकन्स आहे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की यांनी भारतीय प्रिन्सेस जे होते म्हणजे राजघराणे जे होती तिच्यातली जी हा ना लो मुलं होती त्यांच्याकरता भारतीय प्रिन्सेसकरता कॉलेजेस सुरू केलं आहे एक आहे कॉलेज ऑफ राजकोट कॉलेज ओके हे राजकोट कॉलेज जे आहे ते कुठं आहे काठियावाड आणि दुसरं जे होतं ते म्हणजे की त्याच्याच नावाचं मायो कॉलेज हे मायो कॉलेज कुठं आहे अजमेर येथे ओके अजमेरचं दुसरं वैशिष्ट्य हो बघा भारतातला सगळ्यात मोठा दर्गा जो आहे तर तो अजमेरला आहे ओके तर अजमेर आता हे कुणासाठी होतं तर हे क्लिअर आहे हे फक्त प्रिन्सेस करता होतं भारतातली राजघराणी जी होती तिथल्या मुलांना शिकण्यासाठी राजकोट कॉलेज काठियावाडला आणि मायो कॉलेज अजमेरला ही दोन कॉलेजे लॉर्ड मायोनी आणली होती त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की ऑर्गनायझेशन ऑफ स्टॅटस्टिकल सर्वे जे आहे ते सुरू केलं यांनी ओके ऑर्गनायझेशन ऑफ स्टॅटिस्टिकल सर्वे ऑर्गनायझेशन ऑफ स्टॅटिस्टिकल सर्वे आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा होता की भारतात मग डब्ल्यू डब्ल्यू हंटर ओके या डब्ल्यू डब्ल्यू हंटरने इंडियन मुसलमान नावाचं पुस्तक पण लिहिलं होतं अठराशे सत्तावन्नच्या याच्यावर या डब्ल्यू डब्ल्यू हंटरने पहिलं सेन्सस जे होतं भारतातलं फर्स्ट सेन्सस आणि ते सेन्सस कधी झालेलं आहे मग अठराशे बहात्तरमध्ये तर ते याच्या अंडर करण्यात आलं होतं आणि स्टॅटिस्टिकल सर्वे जो होता तर तो सुरू झाला होता इथूनच ओके आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की यांनी दुसरं एक डिपार्टमेंट सुरू केलं होतं डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड कॉमर्स आता हे तुम्हाला लिटरली एक एक गोष्ट लक्षात ठेवणं अपेक्षित आहे की डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्ट जॉन लॉरेन्सनी सुरू केलं होतं डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर लॉर मायोनी केलेलं होतं तर त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांनी भारतामध्ये फिनॅन्शियल डिसेंट्रलायझेशन सुरू केलं ओके म्हणजे आर्थिक विकेंद्रीकरणाची जी प्रोसेस होती प्रक्रिया होती भारतामध्ये फिनॅन्शियल डी ओके फायनान्शियल डिसेंट्रलायझेशन तर ही प्रोसेस सुरू केली आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की अठराशे सत्तरमध्ये त्यांनी सेपरेशन केलं सेंट्रल आणि प्रोव्हेन्शियल मध्ये म्हणजे अठराशे सत्तरमध्ये या दोन गोष्टी की सेंट्रल फिनान्स म्हणजे केंद्राचा जो काही फायनान्स असणार आहे आणि दुसरा म्हणजे प्रांत प्रोविन्सेस तर तो वेगवेगळा केला म्हणजे यालाच आपण विकेंद्रीकरण म्हणतो डी केलं सेंट्रल अँड प्रोव्हिन्सेस फिनान्समध्ये त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये की अठराशे बहात्तरमध्ये एटीन सेवन्टी टू है ना की अंदमानमध्ये त्याची हत्या करण्यात आली होती ओके लॉर्ड मेयोची आणि याचं एक जे होतं लॉर्ड मेयोच्या बाबतीमध्ये ही इज द ऑनली वायस राय टू बी मर्डर्ड इन होफिस म्हणजे पदावर असताना ज्या व्यक्तीची हत्या झाली असा एकमेव असा वायस राय जो आहे तो लॉर्ड मेयो आहे ओके तर अठराशे बहात्तरमध्ये हत्या करण्यात आली होती तर तेवढं एक लक्षात ठेवा पुढचं जो आहे आपलं तर ते म्हणजे लॉर्ड नॉर्थ ब्रुक ओके सो so, इथला बी राहिला आहे नॉर्थ ब्रुक ओके लॉर्ड नॉर्थ ब्रुक याचं वैशिष्ट्य काय आहे अठराशे बहात्तर ते अठराशहात्तर हा होता पण याचं सगळ्यात महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे काय की या काळामध्ये अठराशे बहात्तरमध्ये कुका रिवोल्ट झाला होता बघा कुका रिवोल्ट कुका रिवोल्ट कुका लोकांचा उठाव आता हा कुठं झाला होता पंजाबमध्ये आणि याचा लीडर कोण होता तर तो होता भगत जवाहर मल एक गोष्ट लक्षात ठेवायची हे जे रिवोर्ड्स आहेत वेगवेगळे याची लिडरशिप त्याचं ठिकाण आणि ते कधी झालं होतं हे तुम्हाला पाठ पाहिजे सो भगत जवाहर मल जो होता ओके तर ते एक महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे होतं की प्रिन्स ऑफ वेल्सची व्हिजिट पण होती या काळामध्ये अठराशे पंच्याहत्तर सो बेसिकली कुका मूवमेंट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर अशाच पद्धतीने आपण इतर वायसराय ही बघूयात स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा स्पॉटलाईटला लाईक ला ला करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो